आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. इंटरनॅशनल पब्लिक स्कूल मध्ये गुरुपौर्णिमा उत्साहात प्रतिमा पूजन आणि शिक्षकांचा सत्कार. कोगनूळ येथील हनबरवाडी रोडवरील इंटरनॅशनल पब्लिक स्कूल अँड स्पेशल डिफेन्स करिअर अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली. अध्यक्षस्थानी संस्थेच्या अध्यक्षा रेखा पाटील तर प्रमुख उपस्थित म्हणून संस्थेचे उपाध्यक्ष अनमोल पाटील तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते. स्वागत व प्रास्ताविक लखन जगताप यांनी केले. मान्यवरांच्या हस्ते व्यास मुनींच्या प्रतिमेचं पूजन व दीप प्रज्वलन केलं. गुरुकुल शाळेतील सर्व शिक्षकांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. शिवानंद एवाळे, विनोद परीट, सचिन बेलेकर यांनी मनोगत व्यक्त करून गुरुपौर्णिमेचं महत्व विशद करून सांगितलं. यावेळी 2018-19 या शैक्षणिक वर्षातील शालेय मंत्रिमंडळ नेमण्यात आलं. यामध्ये प्राथमिक विभागातून अवधूत हिगलुजे तर माध्यमिक विभागातून भूषण पाटील हे शालेय विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून निवडून आले. रेखा पाटील, अनमोल पाटील यांनी मनोगत व्यक्त केली. यावेळी विनायक डवरी, उमेश पाटील यांच्यासह शाळेचे सर्व शिक्षक विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रज्ञा माने तर आभार श्रीनाथ सावंत यांनी मानले. मानकर न्यूज साठी कोगनोळीहून अनिल पाटील.